संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या अभियानाअंतर्गत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सभा कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेला राजकीय विश्लेषक तथा समितीचे संस्थापक संघटक प्राध्यापक श्याम मानव मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रसिद्ध विचारवंत दशरथ मडावी प्रामुख्यानं उपस्थित राहणार आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणं हा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा प्रमुख उद्देश असून विद्यमान सरकारनं जादूटोणा विरोधात कायद्याला पाठिंबा दिला, मात्र त्यावर अंमलबजावणी केली नाही. सरकारनं या कायद्याच्या प्रचारावर खर्च देखील केला नाही. परिणामी या अंधश्रद्धेचा फायदा घेत काही संघटना धर्माच्या नावाखाली समाजामध्ये द्वेष निर्माण करत आहेत. प्रचार आणि प्रसार माध्यमे तथा न्यायव्यवस्था यांना नियंत्रणात ठेवणं चुकीची गोष्ट आहे. मी प्राध्यापक प्रकाश धोटे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा संघटक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम मागील 35 वर्षापासून करतो आहे. श्याम मानव यांचा महाराष्ट्र बचाव अभियान जे चालू झालेलं आहे, संविधान बचाव महाराष्ट्र बचाव अभियान, तर महाराष्ट्रात जे सरकार सध्या अस्तित्वात आहे हे सरकार अवैज्ञानिक गोष्टींना प्रोत्साहन देत आहे असं वारंवार लक्षात आलेलं आहे. जादूटोणा विरोधी कायदा याच्यासाठी पास झालेला होता विधानसभेत एकमताने की जादूटोण्याच्या मारामाऱ्या थांबावं, चमत्काराच्या नावावर होणारी फसवणूक बंद व्हावी, आणि अशा गोष्टीसाठी हा कायदा संमत झालेला असतानाही हे सरकार जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत यांनी एकही पैसा या कायद्याच्या प्रचार प्रसारासाठी दिलेला नाही. कुठलाही खर्च यांनी या विषयावर केलेला नाही आणि कुठली व्यवस्था यांनी केली नाही. या राज्यात किंवा या देशातच आता जो गोंधळ चालू आहे, हिंदू मुस्लिम म्हणणं चालू आहे, महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा वाद चालू आहे, धनगर विरुद्ध आदिवासी वाद चालू आहे, असे वाद चालू असणं समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आहे. अवैज्ञानिक परंपरा वैज्ञानिक विज्ञान मंचाच्या स्टेजवरून मांडल्या जाऊन राहिल्या. प्लॅस्टिक सर्जरी आमच्या भागात होती, याचं उदाहरण गणपतीचं दिल्या जाते की माणसाच्या शरीरावर हत्तीचं डोकं लावल्या गेलंय, कुठलाही विचार न करता हे सांगितलं जाते. डोक्यावर टिकली का लावल्या जाते कारण इथं आत्म्याचं स्थान असते हे विज्ञानाच्या स्टेजवरून सांगितलं जाते. रामायण काळात विमान होतं हे सांगितलं जाते आणि हे सांगणारे विसरतात का हा अतिशय जुना काळ होता, त्या काळात साधी सुई सुद्धा आमच्या भागात बनत नव्हती. डार्विनचा उत्क्रांतीवाद या शासनाने काढून टाकलाय, केंद्र सरकारमधून हे निघालं, राज्य सरकारने ते फॉलो केलं, म्हणजे पूर्ण जगातले मुलं शिकतील माणूस कसा व्यवस्थित उत्पन्न झाला आणि महाराष्ट्रातले मुलं शिकतील किंवा भारतातले मुलं शिकतील किंवा माणूस डायरेक्ट इथवरून खाली आला. अशा अवैज्ञानिक गोष्टींना थांबवणं आणि सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने ज्या घातक गोष्टी आहेत मीडिया, पत्रकार, इव्हन काही प्रमाणात जगसुद्धा शासन आपल्या हिशोबानं कंट्रोल करून राहिलाय आणि या अराजकतेविरुद्ध जागरूकता निर्माण व्हावी यासाठी श्याम मानव मागील वर्षभरापासून सतत महाराष्ट्रात दौरे काढत आहेत. वेगवेगळ्या जागी त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत. श्याम मानव आणि यांचे कार्यकर्ते सक्रिय होऊन हा सगळा भाग पार पाडत आहे, तर याचा परिणाम नक्कीच होईल व वैज्ञानिक दृष्टिकोन जागरूक करण्यासाठी याची मदत होईल असं वाटते. या 26 तारखेला ग्रेन मार्केट इथे 6 वाजता श्याम मानव यांचं प्रबोधन अभियान होणार आहे, प्रबोधन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला सर्व उपस्थित लोकांनी उपस्थित राहून सहकार्य करावं ही विनंती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मागे जात आहे, अशा वेळी सामाजिक संघटनांनी मुकं राहणं धोक्याचं आहे. सत्तेचा अंदाधुंद आणि अनियंत्रित वापरावर तथा अवैज्ञानिक चुकीच्या बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्राध्यापक श्याम मानव यांनी यांचं हे अभियान सुरू केलं असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हाप्रमुख प्रकाश धोटे यांनी 23 सप्टेंबरला आमगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत केलं आहे. प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV News मराठी, गोंदिया.